आजही 24 तास एक पाऊल पुढे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाला आठवडा बाकी असताना राज्यभरातल्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न हे रस्ते पाहून पडतोय. तरीही रस्त्यांवरचे खड्डे बुजवले जात नाहीत किंवा बुजवलेच तरी काही दिवसात पुन्हा परिस्थिती जैसे थे. त्यामुळे अशा रस्त्यांवरून गणपती बाप्पांना मंडळात कसं न्यायचं असा प्रश्न गणेश मंडळांना पडलाय. पाहुयात आमच्या प्रतिनिधींनी राज्यातल्या महत्वाच्या शहरांमधल्या रस्त्यांच्या अवस्थेचा घेतलेला हा आढावा. मुंबईच्या रस्त्यांवर सध्या खड्ड्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय. यावेळी आम्ही दादर पूर्व मधील आंबेडकर रोडवर आहोत. या रोडवर पडलेले मोठे मोठे खड्डे आपण पाहू शकतात. गेल्या काही दिवसापासून मुंबईमध्ये मोठा पाऊस होतोय, त्यानंतर पुन्हा एकदा खड्डे जे आहेत रस्त्याला पडलेले आपल्याला पाहायला मिळते. हा जो ब्रिज आहे या ब्रिजवर सबंध ब्रिजवर अनेक ठिकाणी जे आहेत मोठे मोठे खड्डे आहेत, यामुळे ट्रॅफिकला मोठा अडथळा होतोय. लोकांमध्ये या सगळ्या संदर्भात मोठा रोष पाहायला मिळतोय आणि गेल्या काही दिवसापासून असे मोठे खड्डे जे आहेत या ब्रिजवर पडलेले आहेत. ठाणे महानगरपालिका व पालिका आयुक्तांनी दावे केले होते की 130 किलोमीटर रस्ते जे आम्ही बनवलेले आहेत ते व्यवस्थित आहेत, त्याच्यात खड्डे होणार नाहीयेत. बाकीचे रस्ते काय असा सवाल ठाणेकर विचारतोय. आपण ठाण्याच्या एक मध्यभागी उभे आहोत, तळापाई जवळ उभे आहोत. तुम्ही बघू शकता या महत्वाच्या रस्त्यावरती खूप मोठे खड्डे आहेत आणि त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास होतोय. बाईक स्वार असो, मोटरसायकल स्वार असो, महिला वर्ग असो, सर्वांना या खड्ड्यांमुळे त्रास होतोय. गाड्यांची दुरवस्था होते, गाड्यांचा मेंटेनन्स दिसतो आणि एकंदरीतच ठाणेकर या खड्ड्यापासून त्रासलेला आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.